असं आहे की आपणा सर्वांना माहीत आहे की 30 जून 2022 रोजी भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेमधील एकनाथ शिंदेचा गट फोडून सरकार बनवलं आणि हा जो फुटलेला गट आहे हा नियमबाह्य आहे। पक्षांतर्गत बंदी कायद्याविरोधात यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी ही आमचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे। तशाच प्रकारे आपण जर बघितलं तर 23 जून 2022, 25 जून 2022, 27 जून 2022, 3 जुलै 2023 आणि 5 जुलै 2023 या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्याकडं ह्या आमदारांना त्यांनी 16 आमदारांना आणि उर्वरित बाकी आमदार अशा 39 आमदारांना निलंबित करावं शेड्यूल 10A प्रमाणे ही मागणी केली। परंतु विधानसभा अध्यक्षांनी त्यावर काहीही निर्णय घेतला नाही। शेवटी आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी एक निर्णयाची प्रत किंवा जजमेंट दिली आणि त्या जजमेंटमध्ये पूर्णपणे भरत गोगावले हे व्हीपच नाहीत तर सुनील प्रभू व्हीप आहेत, त्यामुळं सुनील प्रभूंची बाजू रास्त आहे अशा प्रकारचा निकाल हा आपल्या निकालपत्रामध्ये दिला। परंतु तो घोषित करण्याचं काम हे अध्यक्षांच्यावर सोपवलं। अध्यक्षांनी या संदर्भामध्ये सातत्याने वेळ काढूपणा काढला केला आणि आज 14 तारखेला आम्हाला त्यांनी या संदर्भामध्ये हिअरिंगकरता बोलवलं। हिअरिंगकरता बोलत असताना आमच्या वतीनं म्हणजे सुनील प्रभूंच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आमच्या वकिलानं बाजू मांडताना असं सांगितलं की मुळातच नियमाप्रमाणे म्हणजे रूल नंबर 73 प्रमाणे तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी वेळ काढूपणा का केलेला आहे। 2-1 प्रमाणे संपूर्णपणे नियमाचं व्हायलेशन तुम्ही केलेलं आहे, त्यामुळं आता अधिकचा वेळ न काढता तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो तुम्ही तात्काळ द्या, आम्हाला बाकी काय म्हणायचं नाही। अशा पद्धतीनं आमच्या वकिलांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि आमच्या ह्या वकिलांच्या मागणीमुळंच एक प्रकारचा त्या ठिकाणी हादा समोरच्या पार्टीला बसला, समोरच्या वकिलांना बसला आणि समोरचे वकील प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थ झाले आणि ते सातत्यानं वेळ काढू करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी कलम 24 प्रमाणे आम्हाला मुदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं ते मागणी करायला लागले। परंतु आमच्या वकिलानं त्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे आर्ग्युमेंट केलं आणि मग नंतर शेवटी अध्यक्षांनी निर्णय देताना असं सांगितलं की पिटिशनरने पिटिशनची कॉपी 10 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रिस्पॉन्डंटला द्यावी, प्रतिवाद्याला द्यावी, प्रतिवाद्यानं त्याच्यावर 7 दिवसाच्या आतमध्ये आमच्या कार्यालयाकडून स्क्रुटिनी झाल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये आपलं म्हणणं हे ॲफिडेविटसह द्यावं अशा पद्धतीचा अध्यक्षांनी सर्रास निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा तो आर्ग्युमेंट होत असताना आमच्या विरोधी म्हणजे सुनील प्रभूंच्या विरोधी वकील जे होते त्या वकिलांची पुरती तारांबळ उडालेली त्या ठिकाणी आम्हाला दिसली। तुम्हाला आणखीन काय विचारायचं विचार, प्रश्न संपले का, मराठीतले प्रश्न संपले का? आजचं वातावरण 100% हेच होतं की सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेलाच आहे, त्यामुळं विरोधी पक्षाचे लोक हे 100% घरी जातील। आजचं मरण उद्यावर कसं टाकायचं याच्याकरताच त्यांची धडपड दिसली। मला असं वाटतं की विरोधी पक्षानं आता घरी जाण्याचा त्या ठिकाणी तयारी करावी, हे सरकार लवकरच पडेल असं एकंदरीत चित्र दिसतं आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत की सगळे स्वायत्त संस्था ह्या गुंडाळून ठेवण्याचं काम विद्यमान सरकारनं केलेलं आहे, त्यामुळं कायद्याची बूज राखणार का, सुप्रीम कोर्टाचा मान राखणार का, घटनेची इब्रत सांभाळणार का, संविधानाचा सन्मान करणार का, याच्यावर सगळं अवलंबून आहे। नपेक्षा जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले आमदार आहेत ते घरी जाण्याचा मार्ग आता स्पष्ट दिसतोय।
तारीख पुढच्या सुनावणीची देण्यात आलेली नाही, परंतु ही सगळी डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्तता करण्याकरता 10+7 दिवस अध्यक्षांनी दिलेले आहेत। आमच्या वकिलांनी जोरदार त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं, आर्ग्युमेंट केलं की एवढे वेळ कशा करता, एकाच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत, एकाच वेळेला तुमच्याकडे अनेक आम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत, अशा वेळेला आणखीन तुम्हाला वेगळं काय म्हणायचं आहे? तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफाय करण्याकरता आम्हाला तुम्ही नोटीस दिलेली आहात, त्यामुळे तुमचं म्हणणं त्याच्यात आलं आहे, आम्ही तुम्हाला नोटीस दिलेली आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आलं आहे, मग हे म्हणणं आलं असताना आणखीन तुम्हाला वेळ कशाला पाहिजे? परंतु आमच्या विरोधी वकिलांनी त्या ठिकाणी जोरदारपणे अधिकची मुदत वाढवून देण्याकरता फार मोठी धडपड केली, प्रयत्न केला, याचा अर्थ त्यांना मरण स्पष्ट, राजकीय मरण स्पष्ट दिसतंय, आणि म्हणून त्यांनी शेवटची धडपड ती केली। परंतु आमचे ॲडव्होकेट कामत यांनी जबरदस्त कायद्याचा आदर घेऊन जबरदस्त अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करून एक जबरदस्त आत्मविश्वास दाखवला की तुम्ही कधीही या ठिकाणी आर्ग्युमेंट घ्या, कधीही मग न्याय द्या, परंतु न्याय हा शिंदे गटाला घरी पाठवणाराचाच असेल, अशा पद्धतीचा आत्मविश्वास ठिकाणी दिसला। नाही, आमच्या वतीनं कुणी आक्षेप घेता येणार नाही असा काही आक्षेप कुणी घेतला नाही। आमच्या वतीनं पूर्णपणे आर्ग्युमेंट जे केलं, युक्तिवाद केला, तो ॲडव्होकेट कामत यांनीच केला, बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केला, परंतु पलीकडच्या पार्टीकडून 5-5, 7-7 वकील एकाच वेळेला उभे राहत होते, एकाच वेळेला उभे राहत होते, त्यामुळं असीम सरोदेंच्या बाबतीत कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। उलट पक्षी शिंदे गटातल्या काही लोकांचा वकील नामास तिथं दाखल झालेला नव्हता, शिंदे गटातल्या लोकांकडून बऱ्याचशा त्रुटी होत्या, त्यामुळं त्यांच्यामध्ये अस्वस्थता होती, हे त्या ठिकाणी दिसून आलं। आप सब लोग जानते हो कि आज के तारीख में जो एंटी डिफेक्शन लॉ की सुनावनी विधानसभा के अध्यक्ष महोदय के सामने थी, 20 जून 2022 में शिंदे गुट के लोग बाहर जाके उन्होंने भारतीय जनता पार्टी के साथ में 30 जून 2022 को जो गवर्नमेंट बनाई थी वो गवर्नमेंट इलीगली है, वो गवर्नमेंट नियमबाह्य है, उन्होंने शेड्यूल 10A का पालन नहीं किया है, तो उनको तत्काल वहाँ डिस्क्वालीफाई किया जाए, उनको डिस्क्वालीफाई किया जाए, ऐसी मांग हमारे तरफ से जो एडवोकेट कामत थे उन्होंने कामत जी ने जोर से की, और उन्होंने ये भी कहा कि आप कुछ भी डिसीजन दीजिए लेकिन पहले से ही शेड्यूल 7(3) के तहत बहुत टाइम निकाला गया है, अब ज़्यादा टाइम मत निकालिए, आपको जो डिसीजन देना है वो दे दीजिए, ऐसा उन्होंने अध्यक्ष जी को आग्रह किया, आर्ग्यूमेंट किया। इसी आर्ग्यूमेंट के कारण जो शिंदे गुट के वकील थे वो पूरी तरह घबरा गए, उनमें बड़ी बहुत हड़बड़ी मच गई, उन्होंने एक्सपेक्ट नहीं था उनको कि ऐसी मांग हो जाएगी, तो वो बार बार मुद्दत मांगते रहे, मुद्दत मांग के वो टाइम निकालने का देख रहे थे, ये अंदरवा की बात है, और इससे यही जाहिर होता है कि शिंदे गुट को लोग अभी बहुत ही जल्दी घर जाएंगे, उनके मन में पूरी तरह घबराहट पैदा हुई। ऐसी कोई अध्यक्ष जी ने तारीख नहीं दी, लेकिन जो पिटिशनर है उनको अपना पिटिशन सामने वाले पार्टी को सबमिट करने के लिए 10 दिन, सामने वाली पार्टी बहुत दिन मांग रही थी लेकिन 10 दिन दिए हैं, और उसके बाद में उनके ऊपर रिप्लाई फाइल करने के लिए और रिप्लाई के साथ साथ एफिडेविट फाइल करने के लिए उन्होंने 7 दिन दे दिए हैं पार्टी को, उसके बाद में इसका डिसीजन जल्दी करो। हमारे पार्टी का यही मांग था कि आपको जो डिसीजन देना है वो इमीडिएट दीजिए। ओके, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।